नमस्कार, काळे पडळ येथील सेलोनोपार टाकी तर काम 2013 साली भूमिपूजन झालं. 2014-15 त्या टाकीचं काम सेलोनोपार टाकीचं चालू झालं, परंतु कॉन्ट्रॅक्टरचं त्या जो सेलोनोपार टाकीचं काम करत होता त्या कॉन्ट्रॅक्टरचं कोर्टामध्ये केस असल्यामुळं त्यामुळे ते सेलोनोपार टाकीचं काम संतगतीने सुरू होत होतं आणि पूर्ण झालं नव्हतं. परंतु 2017 आम्ही पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर ते टाकीचं काम पूर्ण झालं पाहिजे. त्या टाकीमुळं पूर्ण झाल्यानंतर काळेपडळ हांडेवाडी परिसर असेल, इंद्रायनगर परिसर असेल, उद्योगनगर असेल, गुलाम अली नगर असेल, इथल्या सर्व नागरिकांना परत ज्या सोसायट्या असतील त्यांना सर्वांना पाणी चांगल्या दाबाने आणि व्यवस्थित पाणी मिळेल त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून विविध आंदोलने केली. सभागृहात प्रश्न उत्तरे विचारले, सभागृहात सेलोनोपार टाकीच्या कामाविषयी अनेक वेळा चर्चा केली. आता सेलोनोपार टाकीचं काम हे पूर्ण झालेलं आहे, 100% काम पूर्ण झालेलं आहे. सेलोनोपार टाकीचं टेस्टिंग बी झालेलं आहे, परंतु 24x7 योजनेच्या अंतर्गत रामटिकडी ते सेलोनोपार टाकीपर्यंत जी जलवाहिनी टाकायची आहे ते जलवाहिनीचं बी काम आता 70% पूर्ण झालंय. उत्तमनगर परिसरामध्ये जी जलवाहिनी 24x7 अंतर्गत टाकली जात होती रामटिकडी ते सेलोनोपार, ती काही कारणास्तव त्या भागातील नागरिकांनी अडवले होते. त्याचा मोबदला मिळावा म्हणून त्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून अनेक वेळा प्रयत्न केले, बैठका झाल्या. शेवट त्यांना त्या ठिकाणी मोबदल्याचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. अनेक तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी येत होत्या, परंतु सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतर आता रात्र दिवस त्या ठिकाणी युद्ध पातळीवर त्या ठिकाणी पाण्याच्या लाईनचं काम, जलवाहिनीचं टाकण्याचं काम मी स्वतः त्या ठिकाणी रात्रीचं उभं राहून त्या ठिकाणी करून घेत आहे. लवकरात लवकर काळेपडळ परिसरातील नागरिकांना, हांडेवाडी रोडच्या नागरिकांना, इंद्रायनगर असन, उद्योगनगर असन, गुलाम अली नगर असन, चिंतामण नगर असन, या सर्व नागरिकांना जानेवारीच्या एंड ते फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये सेलोनोपार या टाकीतून पाणी पुरवठा व्यवस्थित होईल आणि जो नागरिकांचा जिवाळ्याचा प्रश्न होता माता बहिणींचा ते लवकर लवकर सोडवण्याचा प्रयत्न शिवसेना पक्ष करीत आहे. धन्यवाद.